करत असतो आपल्या माध्यमातून, आगळे वेगळे फटके मारण्याचा प्रयत्न असतो, प्रयत्न करत असतो हा खेळाडू। बघूया या सामन्यामध्ये मात्र काय किंबळ करतो आपल्या संघासाठी। बघूया मैदानाकडे पहिला चेंडूने स्वागत करूया। पंकज पती जाऊन गोलंदाजी मारतोय, पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता रोहन याचा आणि निर्धाव चेंडूची सांगता होती। कुठेतरी धावांचं संरक्षण होणं गरजेचं होत, मात्र धन्यवाद डीजे मास्टर सुमधुर संगीत मात्र ऐकायला मिळतंय स्पेशली रोहन शेलर साठी। आता मात्र खडून काढले चेंडूला, परंतु एकच धाव, दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती एक, धावसंख्या होते ती एक। पहिला चेंडू निर्धाव फेकला होता आणि दुसरा चेंडू मात्र अक्षरशः खडून काढला रोहन शेलरने। तिसरा चेंडू गणेश बसने मात्र कुठेतरी जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता आणि फक्त एकच धाव, नीट संपर्क झाला नाही चेंडू आणि फळीचा आणि फक्त एकच धाव। धाव संख्या होती ती दोन, तीन चेंडूंचा खेळ संपला अद्यापपर्यंत आणि धाव संख्या झाली ती बिन बाद दोन। पॉवर प्लेच पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज पंकज पदे, रोहन शेलार जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि दोन धावा पूर्ण होतात यशस्वीरित्या। धाव संख्या झाली ती चार, खेळपट्टीवर तैनात आहे तो फलंदाज रोहन शेलार। पुढील चेंडू घेऊन येतो तो गोलंदाज पंकज, मला वाटतं पाचवा चेंडू असेल त्याच्या पहिल्या षटकातील। पॉवर प्लेचं हे षटक मात्र कुठेतरी संत गतीने धावसंख्या होताना दिसतेय। रोहन शेलार मात्र कुठेतरी थोडासा असफल ठरताना दिसतोय, वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज, मात्र कुठेतरी फैज आणि चेंडूचा चांगला संपर्क होत नाहीये आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होतीये। शेवटचा चेंडू, लास्ट बॉल टू गो आणि आता मात्र परफेक्ट कनेक्ट झाला चेंडू आणि चेंडू तो सीमा रेषे पार चौकार। कमांड इज डीजे मास्टर भगवत संगीत सुजित भगतांच्या माध्यमातून हिंदुहृदय सम्राट पाठीशी, हिंदुहृदय सम्राट आपले स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा मात्र चालवतात ते श्री उद्धव ठाकरे यांचं मात्र हे संगीत होत, अप्रतिम संगीत इथे ऐकायला मिळालंय। नक्कीच नेहमीच चांगले चांगले संगीत ऐकवतात आपल्याला सुजित भगत डीजे मास्टर, सुजित मंडप अँड डेकोरेटर्स याचे स्वतः मालक आहेत। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, जाऊन पोहोचले होते आठ पॉवर प्लेच्या षटकामध्ये, मात्र आठ ही धावसंख्या। दुसरा षटक घेऊन येतो तो गोलंदाज कल्पेश नाईक, रॅड मोर द विकेट आणि मोठा फटका होता लांबच्या दिशेने, चेंडू झेलबाद होतो, पहिला झटका बसतोय तो जे की शेलू संघाला गणेश बसण्याच्या स्वरूपात। कमांड डिझाइन मास्टर, मी आमंत्रित करतो मयुरेश कदम यांना, यांनी पुढील समालोचन करायचं।
थैंक यू जे कोळंब माता शेलू यांच्या विधिमानाने इंदूरचे सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2019 पहिलं पर्व तुम्ही पाहत आहात. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आणि विकेट अट्रिक चौंबाट्यावर हा गोलंदाज होता, परंतु समोर असलेला बॅट्समन सुद्धा कमी नाहीये. कारण या खेळाडूने मागचा सामना गाजवलाय, या खेळाडूने आपली जिद्द या मैदानावर दाखवली आहे, या खेळाडूने आत्मविश्वास या खेळाडूने दाखवला आणि अशा परिस्थितीत ही गोल्डन विकेट असेल गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. अक्षय खारिक नॉन स्ट्राईकला आहे, एक धाव मात्र केली आणि शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फुल केला, चेंडू सक्सेसफुल सीमारेषे पलीकडे जातोय सरळ 7 धावसंख्येसाठी. ओ टू डी झी करताने जेव्हा बॅटेतून हा चेंडू मात्र गेला त्यांनी सांगितलं मी ऑन द वे मुंबई आहे, चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे षटकार येतोय. षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 15 धावा मात्र दहा पलकावर आहेत. भुतुली संघ मात्र इथं उपस्थित झालाय. करताने त्यांचं विशेष आम्ही कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून. ह्यावेळी शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुण्याशी होता, कार्पेट लेवलचा फटका आहे ऑलॉंग द कार्पेट, पण चुकी होते क्षेत्ररक्षकांकडून, पण चुकी ची संधी करताना या खेळपट्टीने दिले या मैदानाने दिले. कारण तिथं तर तुम्ही बघितलं लॉंग मिडविकेट क्षेत्रामध्ये थोडीशी चढण आहे, त्यामुळे हा चौकार वाचला आणि या आल्या त्या दुहेरी धाव आणि दुहेरी धाव संख्येच्या मदतीने 17 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्यात. दोन गडी मात्र बाद झालेत रोहन शेलार आणि गणेश मसने. यावेळी चांगला चेंडू होता, पंचाकडे मोठी दाद दिली, पण खेळाडू वृत्ती बघा या खेळाडूची, स्वतःहून सांगितलं मी आउट आहे आणि फलंदाज तिसरा बाद 19-17 या धावसंख्येवर. यावेळेस फलंदाज मात्र बाद झाला तो निलेश मसने. यावेळेस मात्र परतले आहेत साईनाथ मसने, अतिशय चांगला बॅट्समन मात्र मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. फॉर्म वर डिपेंड असेल या खेळाडूचा, फॉर्म मध्ये हा खेळाडू आला तर 50वा एकटा खेळाडू खेळू शकतो, फॉर्म मध्ये नसेल तर हा खेळाडू मात्र कदाचित 4-5 धावा करून सुद्धा बाद होईल. पण या खेळाडूला रोखणं आवश्यक असेल, ही जोडी फार महत्वपूर्ण असेल, कारण की मागच्या सामन्याची हिरो ही जोडी अक्षय खारिक आणि साई मसने या जोडीने कमाल केली, म्हणून तर काय मित्रांनो पहिला सामना मात्र विजयी झाला जे के शेलू हा संघ. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. निसर्गाचा नियम तुम्ही पाहू शकाल, पावसाळा असा पाऊस मात्र पडतो की पूर येतो एवढा पाऊस पडतो. हिवाळ्यात मात्र एवढ्या गार हवा येते की एखाद्याला शेकोटी आणि 3-3 ब्लँकेट घेतली तरी ती थंडी जात नाही, एवढी गार पडतो. आणि उन्हाळ्यात एवढा ऊन पडतो की प्रत्येक जण घराच्या बाहेरच निघत नाही, एवढा ऊन मात्र निघतो. आणि खरं तर आता उन्हाळ्याचे दिवस मात्र चालू होते, प्रत्येकाने आवश्यक पाणी पिया, शरीराला पाणी आवश्यक असलंच पाहिजे, शरीरात 4-5 लिटर दिवसभरात पाणी मात्र जायलाच पाहिजे. तर मी नेहमीच म्हणतो की जास्त प्रमाणात दारू जरी पिलात तरी माणसाला त्रास होतो आणि जास्त प्रमाणात दूध जरी पिलात तरी माणसाला त्रास होतो. आणि पियाचं काय तर पाणी आवश्यक आहे, पाणी मात्र पिया. गोलंदाज तयार. फुल टॉस, यावेळी आडव्या बॅटीतून फटका ऑलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक येतपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या. या छोट्या छोट्या चुका तुम्ही सुधरा, कारण की माणसाला टेस ही डोंगरांनी लागत नाही तर माणसाला टेस ही दगडांनी लागते. यावेळेस तुम्ही करा तरी छोट्या छोट्या चुका मात्र सुधरा, एक एक धाव मात्र वाचवा, कारण एक एक धाव ही सोन्याच्या भावाने क्रिकेटमध्ये विकली जाते. आणि यावेळेस एक एक धावेला फार महत्व दिलं जातं ते शेलू संघाकडनं. धावसंख्या आहे ती 19.
यावेळी साबे चेंडू आहे उंची भरपूर लांबी कमी सर्कल मध्ये चेंडू पकडला जातोय फलंदाज मात्र बाद होईल ज्याची विकेट पाहिजे होती कळम संघाला तो अक्षय मात्र बाद आणि आयपीएलचे दोन ते काही दिवसामध्ये तुम्ही पाहणार आहात 2019 चे हे वर्ष आणि आयपीएलचा थरार कोण आयपीएल मात्र जिंकणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे तेवढंच लक्ष आहे वर्ल्ड कप कोण मारणार 2019 चा याकडे सुद्धा मात्र लक्ष आहे आणि तिसरं लक्ष आहे ते राजकारणामधील कोण मात्र नवीन चेहरे मात्र आमच्या समोर मात्र येणार याकडे सुद्धा मात्र चर्चा होणार म्हणजे 2019 हे वर्ष बरंच काही मात्र सांगून जाणार आहे पण यावेळेस गोलंदाजी मार्गवर तयार होते गोलंदाज प्लेनचा चेंडू होता टॅप केला चेंडूला क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकाल एक धाव मात्र निश्चितच मिळते या एक धाव संख्येच्या महितीने 20 धाव मात्र धाव फलकावर लागल्यात नवीन बॅट्समन दीपक मसने मात्र मैदानात मात्र येतोय जेव्हा शेलू संघ कर्जत तालुका सोडून जेव्हा खालापूर तालुक्यामध्ये येतो तेवढा प्रभावशाली मात्र संघ मात्र शेलू संघ आम्ही बघतो साई मसने असेल दीपक मसने असेल कुमार पाटीलवर खालापूरकर तर पिदाच आहेत कारण कुमार पाटीलचे बरेचसे मित्र खालापूर मध्ये जोडलेत त्याने मग त्यानंतर अक्षय खारेक असेल बरेचसे खेळाडू आहेत ते खालापूर तालुक्यामध्ये बऱ्याचशा जणांची आवडते आहेत आणि यावेळेस एकदा मात्र पूर्ण केली जाते दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आणि दोन धाबा पूर्ण केल्या जातात आणि या दोन धाव संख्येच्या मदतीने 22 धाबा मात्र धापालिकेवर लागल्यात तुम्ही त्या तालुक्यात मध्ये तुम्ही तालुक्याप्रमाणे खेळतात तसं तुम्ही खालापूर तालुक्यामध्ये खेळा पडवेल तालुक्यामध्ये खेळा कारण तेवढा अभ्यास मात्र मिळतो तेवढा अभ्यास मात्र तुम्ही मिळवून घ्या यावेळेस दीपकच्या बॅटेतून ऑफ स्ट्रोक आहे हवेत भरपूर चेंडू आहे पण पंकज थोडासा मात्र सावरला गेला सरसावला गेला होता चेंडूच्या खाली पण दोन धावा मात्र पूर्ण तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र संपला आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा मात्र धापलकावर आहेत 24 धावा मात्र धापलकावर आहेत शेलूचा आपण विचार करत होतो निहाल गोलंदाज आहे त्यानंतर भास्कर तरे असतील जे असे गोलंदाज शेलू संघासाठी मात्र तारणहार बनलेत म्हणून तर शेलू संघ मात्र अग्रेसर संघ म्हणून ओळखला जातो कारण बऱ्याचशा तालुक्यामध्ये खेळलेत बदलापूर शहरामध्ये शेलू संघाने आपला प्रभाव मात्र प्रस्थापित केला बऱ्याच वेळा भास्कर तरे कर्जत तालुक्यापेक्षा बदलापूर शहरामध्ये बराचसा आणि भास्कर तरे बदलापूर शहरामध्ये बऱ्याचदा चालला अशी मला बऱ्याचशा वेळा माहिती सुद्धा आली आणि आता रतन बुवा जी करताना महाराष्ट्राची वर्ल्ड कप म्हटलं जातं त्या रतन बुवा ट्रॉफी मध्ये सुद्धा शेलू संघाला मात्र प्राधान्य मिळालंय म्हणजे एकमेव संघ आहे कर्जत तालुक्यामधला की तो रतन बुवा मध्ये मात्र खेळणार आहे ते पण ओपन लॉट्सला गुरु इलेव्हन शेलू त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा असेल सतीश कारिकर सुद्धा मात्र त्याचे पॅकर्स असतील आणि आता जरा आनंद घेतात मॅचचा सतीश कारिक जे सलमान शेखने 1000 रुपये लावले होते ते 1000 रुपये मिळवले नाहीत गोलंदाज सय्यार यावेळेस आडव्या बॅटेतून फटका येतो लॉंग मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू आहे आणि या क्षेत्ररक्षक पकडल्यानंतर दुसऱ्या धाव्याचा कॉल करण्या अगोदर फलंदाज दीपक मसने मात्र बाद होतोय एकच धाव मात्र मिळते आणि या एक धाव संख्येच्या माहितीने धावसंख्या मात्र पोहोचेल ती 25 25 धावा मात्र धापलकापर्यंत यानंतर लढत मात्र होणार आहे भुतवली आणि ओम साई शेलू संघ नायक लगेच या टॉस करण्यासाठी जर खऱ्या अर्थाने आपण विचार केला तर पावसाळ्यात असंच बघायला मिळतं की पूर आले किंवा पटरीवर जर पाणी साचलं असेल तर गाड्या रद्द होतात तसं खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये मोहाची वाडी संघ मात्र रद्द झाला बाय मिळाली खऱ्या अर्थाने भुतवली संघाला आणि आता दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना आपण पाहणार आहोत भुतवली आणि ओम साई शेलू या दोन संघा दरम्यान एक धाव पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे
खऱ्या अर्थाने साईनाथ मसने आता एकच प्रयत्न करेल की स्ट्राइक आपल्याकडे असली पाहिजे, कारण आपल्याकडे मोठे मोठे स्ट्रोक मारण्याची हिम्मत आहे, ताकद आहे, पण नॉन स्ट्राइकला असलेला छोटू पटाट ही कमी नाहीये, त्याच्या भाऊ मध्ये तेवढी ताकद आहे. चेंडू मात्र जर रडार मध्ये आला तर सीमारेषे पलीकडे जाईल, एवढी ताकद आहे या खेळाडूकडे सुद्धा, तर त्याला स्ट्राइक मिळाली तरी चालेल. हवे चेंडू आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज मात्र बाद झाला साईनाथ मसने. आता छोटू पटाट स्ट्राइक एंडला मात्र खेळेल आणि नवीन फलंदाज कोण जाणार हे ऐकण्यासाठी जाऊया पहिल्यांदा डीजे कडे, त्यानंतर मैदानात. खऱ्याने आयोजकांचं आपण कौतुक करूया, कारण एक संघ आला नाही तर दुसरा संघ बरेचसे आयोजक मात्र खेळवतात, पण आयोजकांनी डायरेक्ट बाय दिली आणि खऱ्या अर्थाने भुतोली संघ ओम साई शेलू संघ विरोधात मात्र खेळणार आहे. छोटू पटाटने मारलेला फटका होता, पण रनआउटच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद होईल का नाही, पंचांचा इशारा मात्र नाही, म्हणजे दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या दोन धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदलाव होतोय. धावसंख्या पोहोचला 29, 39 धावा मात्र दापल कबर आहे. दोन्ही संघाचे संघनायक भुतोली आणि ओमसाई शेलू टॉस करण्यासाठी या. भुतोली संघाचा संघनायक इथं उपस्थित झालाय. दोन्ही संघनायक इथं उपस्थित झालेत. शेलू संघाचा संघनायक निहाल वर जबाबदारी आहे आणि टॉस मात्र जिंकतोय भुतोली संघ. आपला निर्णय भुतोली संघ आम्हाला कळवणार आहे. गोलंदाजीचा निर्णय घेतला, बॅटिंग साठी उतरावं लागेल ओम साई शेलू संघाला. दोन्ही संघाला मनापासून शुभेच्छा. गोलंदाज तयार, खरंच बॅटिंग स्पर्श आहे. स्लिप क्षेत्रामध्ये चेंडू जातो, एक धाव मात्र मिळते आणि या एक धाव संख्येच्या मदतीने 30 धाव संख्या. चार षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे पहिलं सत्र संपल्यानंतर एकूण 30 धाव पलकावर आहेत. 24 चेंडू 31 धाव संख्येचं टार्गेट आहे. मित्रांनो कुठेही जाऊ नका, मित्रांनो हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत खेचू शकतो आपण, कारण जेव्हा जेव्हा कमी धावा मात्र असतात तेव्हा तेव्हा दडपण मात्र वाढलं जातं आणि अशा वेळेस 24 चेंडू 31 धाव संख्येची गरज आहे आणि या 31 धावा मात्र पूर्ण केल्या जातील का हे ऐकण्यासाठी जाऊया पहिल्यांदा संधी दिव्या डीजे सुजितजी भगत सरांना आणि त्यानंतर तुमच्या समवेत आम्ही पुनश्च जोडू या मॅच मध्ये. Oh,
गजविल शिवरायाना। जाऊया दुसऱ्या सत्राकडे। जाऊया दुसऱ्या सत्राकडे जिथं 31 संख्येचं टार्गेट आहे, 24 चेंडू मात्र शिल्लक असतील। रुपेश आणि पंकजची जोडी मात्र मैदानात जाते। पंकज पहिल्या सामन्यामध्ये निराशा केली होती, शून्यावर बाद झाला होता। मिस टायमिंग आपण बघतो की रनिंग केली होती आणि फलंदाज रनआउटच्या सुरुमध्ये बाद झाला होता। आता जे काय गेले ते मात्र विसरून चांगली सुरुवात करण्यासाठी मात्र पंकज मैदानात खेळेल। पण या स्पर्धेमध्ये सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल। 70-70 जे टी शर्ट तुम्हाला पाहायला मिळेल, कमीत कमी वेळामध्ये 70-70 टी शर्टने मात्र बरेचशा स्पर्धेमध्ये छाप पाडले। आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्हाला 70-70 टी शर्ट मात्र निश्चितच पाहायला मिळेल। फलंदाज आणि गोलंदाजसाठी मात्र दिले जातील। त्यानंतर प्रत्येक सामनावीरसाठी यावेळेस पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, यष्टी रक्षकाने खराब कामगिरी आणि त्यानंतर 1+4 एकूण 5 धावा बोनसच्या स्वरूपामध्ये मिळतात। त्यानंतर सामनावीरचा पुरस्कार तुम्ही पाहत आहात आमच्या मंचावर। तुळस लिलेची तरे साहेबांनी मात्र या स्पर्धेसाठी दिले, कारण मी मागाशीच म्हटलं होतं की घरापुढची तुळस मात्र आता नष्ट होत चालले, त्यामुळे एक आठवण म्हणून ही तुळस दिली जाते। ऑक्सिजन मात्र आपल्याला चांगले पुरवते ही तुळस, ऑक्सिजन मिळतो त्यांच्यामुळे। फुकट ऑक्सिजन आहे, पैसे पण द्यायला लागत नाही। पण खऱ्या अर्थाने आपण तुळस लावा। पण यावेळेस जो खेळाडू आमच्या समवेत मागच्या सामन्यामध्ये बसला होता त्याच खेळाडूंनी मात्र आता पहिल्या चेंडूवर प्रहार केला। षटकार मात्र येतोय, षटकाराच्या साह्याने तब्बल 1 चेंडू चौकार येतोय आणि चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचली ती 9 या अंकावर। म्हणजे 1 चेंडू टाकला आणि तब्बल 9 धावा वसूल केल्या। 9 धावा मात्र दापलकपर्यंत। 31 धावसंख्येचा बचाव करायचा आहे। 31 धावा मात्र पूर्ण केल्या जातील का, कारण 9 धावसंख्येची मात्र आता सलामी होते। रुपेश चांगली बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी, पंकज त्याच्या जोडीला आहे। कळम संघ अतिशय चांगला संघ आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये हरता हरता मात्र तो जिंकला होता। आता शिकलाय त्यांनी बरंच काय। एक धाव मात्र पूर्ण केली जाते। चांगला क्रिकेट, चांगला खेळ रुपेशच्या माध्यमातून तुम्ही बघू शकाल। पहिला चेंडू मात्र माहिती होता की चौकार जाऊ शकतो, म्हणून चौकार आला आणि त्यानंतर जो चेंडू साई मसनेने फेकला होता त्याच्यावर एकेरी धाव। म्हणजे चांगलं क्रिकेट एखाद्या खेळाडूकडनं तुम्ही पाहू शकाल। पंकज डावखोरा आहे, क्षेत्रक्षणामध्ये बदलाव होईल, कारण लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन मात्र मैदानात आहे। आणि यावेळेस आपण विचार केला तर फलंदाजी ट्रान्सफर तुम्ही बघितलं तर एकीकडे आपल्याला लक्षात येतं, जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला चिंची भिंत म्हटली जायची, तसंच एक खेळाडू चिंची भिंत सारखं उभा राहायचा तो म्हणजे शिव नारायण चंद्र पॉल, त्याची आठवण करून देतो हा फलंदाज। ट्रान्स वापरतो बॅटिंगसाठी पंकज हा खेळाडू। चांगली बॅटिंग होऊ शकेल कारण हा खेळाडू जर टिकला, कारण की डावखोरे खेळाडू हे क्रिकेटमध्ये बरेच मात्र घातक ठरतात। त्यामध्ये आपण बघतोय की पंकज घातक पत्र ठरणार का, ह्याकडे सुद्धा लक्ष देऊया। शॉट ऑफ लेन चांगला फुल केला चेंडूला, चेंडू सक्सेसफुल सीमा रेषे पल्लीकडे सरळ 7 धावसंख्येसाठी। मराठी छाती मराठी माती किले गाजविले शिवरायाना, मराठी छाती मराठी माती किले गाजविले शिवरायाना, किले गाजविले शिवरायाना। आज रायगड जिल्हा सारा दाना तो आमच्या शिवाजी शेटच्या नावाना। आज रायगड का नाव घेतलं जातं, कारण शिवाजी खारिक साहेबांनी या मैदानाची उत्क्रांती केली। त्यांच्या जोडीला मात्र सतीशजी खारिक साहेब सुद्धा मात्र होते। एक धाव मात्र मिळते, ती सुद्धा लेग बाईच्या स्वरूपामध्ये आहे। आणि या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होईल। धावसंख्या 19 या अंकावर टार्गेट आहे। 31 धावसंख्येचं मापक आव्हान आहे। यानंतर सामना पाहाल तुम्ही बुद्धिवली विरोधात पुण्याचे एक यजमान संघ ओम साई शेलू या दोन संघा दरम्यान। बॅटीला स्पर्श, स्लिप क्षेत्रामध्ये कुठलीही चुकी नाही, सोपी झेल होती, हात फेलावूनच बसला होता आणि झेल मात्र पकडली जाते। पहिला विकेट मात्र मिळते साई मसनेला रुपेशच्या स्वरूपामध्ये। ओ टू डिझे Yeah.
खेळा तुला आता कसं वाटतं? मुळ भाऊ मला गार गार वाटायला आता. अरे पण तुला गार गार का वाटतंय? निळू भाऊ गाणं तसं येते आता कसं वाटतंय गार गार वाटतंय. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं आता कसं वाटतंय गार गार. सन्माननीय कैलासजी तरे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठामध्ये यावं. आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रत्येक पाहुण्यांचा आम्ही आदर सत्कार मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही केलं जातं, कारण महाराष्ट्राची संस्कृती आम्हाला शिकवते की अतिथी देव भव. आणि प्रत्येक पाहुण्यांचा आमच्या माध्यमातून सहर्ष मनापासून स्वागत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2019 मध्ये यावेळेस पहिलं षडक मात्र संपलं जात आहे. आम्हाला गिरीश सर आम्हाला सांगतात की धावसंख्या पोहोचली ती फक्त 17. 18 चेंडू मात्र शिल्लक असतील आणि विजयासाठी तुम्ही पाहू शकाल 14 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 14 धावा 18 चेंडू 2 षटकार 1 दुहेरी धाव ही मात्र संकल्पना असेल. तर बघूया या 14 धावा मात्र पूर्ण केल्या जातील, कारण एक एक धावाने सुद्धा संघ मात्र जिंकला जातोय. आणि शेलू संघाला मात्र बरेचसे मात्र सामने आठवत असतील की ज्यांच्याकडे कमी धावा मात्र होत्या तेव्हा कदाचित शेलू संघ मात्र पराभूत सुद्धा झालाय आणि जिंकला सुद्धा. अशा वेळेस आता रोहन शेलार मात्र गोलंदाजी मार्क वर येतोय. 18 चेंडू विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. एक 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 अजून एक चांगला गोलंदाज रोहन शेलार गोलंदाजी मार्क वर आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड करणं गोलंदाजी करतोय. अतिशय चांगली स्पर्धा आहे. प्राप्ती लाईव्ह पडवेल पहिल्यांदा कर्जत टेनिस क्रिकेटच्या या पटलावर मात्र त्यांना आपण पाहू शकतो, कारण फॉर्च्यून इव्हेंट्स असेल, टेनिस क्रिकेट .in असेल, त्यानंतर पीटीसी लाईव्ह असेल आणि त्यानंतर साईप्रीत असे बरेचसे जे लाईव्ह आहेत त्यांनी कव्हरेज केलंय कर्ज टेनिस क्रिकेट. पण ह्यावेळी साबेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अक्षय कारिक विकेट मात्र मिळते पंकजची. त्याचबरोबर आपण पाहिलं की बरीचशी महिन्यात ही स्पर्धा जेव्हा मात्र उभारली गेली अनाऊन्स केली तेव्हा बऱ्याचशा जणांचं मात्र सहकार्य मात्र लागलं. त्यामध्ये आमचे विद्यमान सरपंच चिंता कोडिलकर साहेब, रामदासजी शेट्टे साहेब, भास्करजी मसने साहेब असतील, त्यानंतर राहुलजी शंकर तरे साहेब असतील आणि विनोद गमरे साहेब यांचंही सहकार्य मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलं. ह्यावेळेस आपण पाहतो की चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं टॅप केलं, कारण आउटसाइड ऑफ स्टंप मात्र चेंडू टाकला होता. एकच धाव मात्र निश्चितच मिळते. एक धावसंख्येच्या मदतीने 18 धावा मात्र धापलकवर लागल्यात. त्यानंतर तुम्ही पाहाल तर कान साहेबांनी सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी बरेचसं सहकार्य घेतलं. चंदनजी मिश्रा साहेब असतील त्यांनी बरेचसं सहकार्य या स्पर्धेसाठी केलं. निलेशजी कोलेकर साहेब त्यांनी या स्पर्धेसाठी बरेचसं सहकार्य घेतलं, कारण जे कोळंब माता शेलू संघ आहे त्यांच्या विशेषता प्रेम आहे या सर्व मान्यवरांचं, त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी सहकार्य मात्र या स्पर्धेसाठी केलं. मातरजी पठाण असतील, गणेशजी तरे आणि मंगेशजी गायकवाड यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह या स्पर्धेसाठी 4 दिवसासाठी त्यांनी दिले. यावेळेस आडव्या बॅटेतून हा फटका, चेंडू मात्र बरीचशी उंची आहे आणि बऱ्याचसा लांब गाठतोय. चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे षटकार आणि झेल सुद्धा मात्र पकडली मला वाटतं तिथं. हायवा कॅश सुद्धा पकडली पण आयोजकांनी 100 रुपये लावले नाहीत, पण या प्रयत्नाला सुद्धा आपण दाद देऊया. 100 रुपये मात्र येत आहेत संभाजी मसने साहेबांकडनं. 100 रुपये यावेळेस आपण पाहतो की चेंडू मात्र बळतो करार्थ आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या पोहोचली 23-31 धावसंख्येचं टार्गेट आहे. 23 धावा मात्र धापलकवर लागल्यात. चांगली बॅटिंग प्रसाद बदेच्या माध्यमातून माझ्या सामन्याचा हिरो सामनावीरचा पुरस्कार मात्र मिळवलाय आणि थोडस वेट सुद्धा केलं. बुतवलीचा हा खेळाडू आहे आणि मेहनत सुद्धा केली. 100 रुपये मिळवले आजच्या दिवसामध्ये. 100 रुपये मिळवले या खेळाडूने. गोलंदाज तयार होतो रोहन शेलार. रिवर्स फटका
चांगला फटका चेंडू सरळ जातोय कलेक्ट करतोय सीमा रेषा पलीकडे लॉन्ग स्टॉप क्षेत्रामध्ये चौकार. सन्माननीय यशवंतजी शेलर साहेब सुद्धा इथे उपस्थित होतात. त्यानंतर विजयजी मसने साहेब सुद्धा त्यांच्या सभेत मात्र उपस्थित होतात. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतोय. बरीचशी महिना सर्वांनी घेतली. आमचे शाखा प्रमुख असे सूरजजी तरे साहेब सकाळपासून सामन्यांचा मात्र आनंद घेत आहेत. कुठले संघ येतोय, कुठला संघ जातोय, कुठला संघ आला नाही याच्यावर चर्चा त्यांची चालू आहे. कारण बरीचशी जबाबदारी आहे शाखा प्रमुखची आणि ती जबाबदारी घेऊन सुद्धा आज मैदानात त्यांची कामगिरी चांगली चालू आहे. या धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज कदाचित बाद झाला असं पण पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलाय आणि एकूण धावसंख्या पोहोचली ती 29 फक्त दोन धावसंख्येची आता गरज आहे. दोन धावसंख्येची गरज आहे. माफ करा 30 धावा झाल्यात. बरोबरी साधले करार्थ नियम कळंब संघाने टॉस कळंब संघाने जिंकले म्हणजे बरोबरी साधली आहे. 30 धावा मात्र दापले कर फक्त आता एक धावसंख्येची गरज आहे. सन्माननीय भाऊजी कुंभार साहेब मात्र इथे दाखल होतात. भावेश कुंभार सारखा खेळाडू मात्र त्यांनी घडवला आहे आणि जुने जाणते खेळाडू आहेत. आणि करताना जसे वडील तसा बेटा म्हटलं तरी चालेल. आणि आम्ही नेहमीच म्हणतो की ज्यांचं नाव मात्र पुढे गेलंय तेथे खेळाडू मात्र क्रिकेटच्या पटलावर मात्र पुढे येतील का याकडे सुद्धा चिंता आहे. सचिन रमेश तेंडुलकरांचा पोरगा अर्जुन तेंडुलकर तोही क्रिकेट खेळतोय अजूनपर्यंत. सुनील गावस्करांचा सुद्धा मुलगा मात्र क्रिकेट खेळतोय पण येणं फार महत्वाचं. रोहन गावस्कर त्याचं नाव आहे. पण यावेळेस चेंडू मात्र जातो सीमारेषे पलीकडे चौकार आणि सामना मात्र जिंकला दुसरा सामना कळंब संघाने. कळंब संघाच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. आणि शेलू गावचा एक संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर फेकला गेलाय तो म्हणजे जेके 11 शेलू. पण आता प्रतिष्ठा असेल ओमसाई शेलूवर आणि भुतुली संघ त्याच्या विरोधात मात्र खेळणार आहे. जाऊया सुंदर गीत ऐकण्यासाठी डीजे कडे. थोडस सामनावीरचं पुरस्कार आपण देऊया. सामनावीर मॅन ऑफ द मॅच या मॅचची ज्यांनी एक षटक टाकलं 9 धावा दिल्या 3 विकेट मिळवणारा कल्पेश नाईक मॅन ऑफ द मॅच मात्र मिळते. मी विनंती करू भाऊजी कुंभार साहेबांना की आपल्या शोभा असते मॅन ऑफ द मॅच कल्पेश नाईक याला मात्र द्यावे. कल्पेश नाईक लगेच या मैदान आमच्या मंचावर या कुणाला. कल्पेश नाईक आहेत मॅन ऑफ द मॅच. 9 धावा दिल्या दुसरं षटक टाकलं होतं 3 विकेट मिळवल्या मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित मात्र केलं जात आहे. भाऊजी कुंभार यांच्या माध्यमातून सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय. त्यांचा मुलगा अजून क्रिकेट खेळतोय भावेश कुंभार अतिशय चांगला प्रदर्शन देतोय. शेलू गावासाठी चांगल्या बॉलिंग चांगली बॅटिंग करतोय आपल्या शेलू संघासाठी आणि बरेचसे विविध क्षेत्रामध्ये चांगली प्रगती सुद्धा भावेश कुंभारने केली आहे. आता करत त्यांचे वडील मात्र या स्पर्धेच्या दरम्यान मात्र आलेत. त्यांचे मनापासून स्वागत करू आम्ही. पण ह्यावेळेस मॅच कडे आपण वळूया. दुसऱ्या फेरीतली ही दुसरी मॅच आहे. भुतवली आणि विपक्ष ओमसाई शेलू. त्यानंतर या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आमचे सन्माननीय यशवंतजी शेलार साहेबांचा सन्मान मात्र केला जाईल. मी आयोजकांना विनंती करेल की आपले शुभ हस्ते मात्र कैलास तरे साहेबांचे शुभ हस्ते मात्र त्यांचा सन्मान केला जातोय. सन्मान केला जातोय कारण या स्पर्धेमध्ये बरेचसे पावडे प्रेमा खातीर मात्र सदिच्छा भेट देण्यासाठी या मैदानावर उपस्थित झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा आज शेलू संघाचा प्रतिनिधित्व करतोय सदस्य मात्र आहे.
आणि ते जुने जाणते खेळाडू होते. आपण क्रिकेट खेळतो आपल्या मुलाला.